तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. गुड मॉर्निंग. हां गुड मॉर्निंग. आणि 9:10-11 झालेत आता नेहमीसारखं. आणि मार्केट किती पॉईंट गॅप आहे? मार्केट 28 पॉईंट गॅप आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी काहीतरी 100-101 पॉईंट आहे. बापरे, गॅप अप ओपनिंग आहे. सस्टेन करेल का आज? काय वाटते? सांगता येत नाही. तेच आता मागच्या आठवड्यापासून बघितलं ना, गॅप अपले ओपनिंग झालं पण सस्टेन काहीच केलं नाही. काल पण गॅप अप ओपन झालं, थोडं वर गेलं, परत साईड वेजच राहिलं. इंडेविक्स मुळेच कदाचित 11 झाले. इंडेविक्स सस्टेन होतच नाही, कमीच होत चाललंय. आणि पण गॅप अप पण देत आहे. असं गॅप अप पण देत आहे. त्यामुळे काय, युएस मार्केट काल रात्री आता वर गेलं, त्यामुळे गॅप अप असेल कदाचित. पण बघू आता काय होत आहे. ट्रेड मध्येच भेटू डायरेक्ट, बघू काय. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आजचा तुमचा फेवरेट व्हिडिओ आहे तो म्हणजे आपलं 1:1.5 टार्गेट अचीव झाले. त्याचबरोबर आपण आधी एक मायनर ट्रेड केला होता, त्याचं 1:1 टार्गेट आपण अचीव केलं होतं. तर या दोन्ही ट्रेडबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्या ट्रेडचे टार्गेट, स्टॉप लॉस अनालिसिस आणि प्राईज ॲक्शन काय होतं, त्याविषयी मी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे. तर हे व्हिडिओ नक्की पहा पूर्णपणे. आणि त्याचबरोबर या व्हिडिओच्या ज्या शेवटी आहे ते आपण उद्याच्यासाठी ज्या इम्पॉर्टंट लेवल असतील आपल्या, त्या म्हणजे एक्सपायरी आहे उद्या गुरुवार आहे, त्यासाठी ज्या इम्पॉर्टंट लेवल निफ्टीच्या त्या पण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा पूर्णपणे विदाऊट स्किप करता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. तुम्ही जेवढे जास्त लाईक करता तेवढे जास्त आपल्या मराठी माणसापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पण स्टॉक मार्केट विषयी माहिती भेटेल. व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपचे जे रोजच्या ओव्हरव्ह्यूचं अनालिसिस असेल ते पण तुम्हाला समजेल. तर व्हिडिओला डायरेक्टली मी सुरुवात करतो आता. तर स्टार्टिंग जर आपण बघितली तर स्टार्टिंग नेहमीप्रमाणे गॅप अप. आता जर मागचे 2 आठवडे जर तुम्ही बघितली, आता मी रोजच बोलतो आहे, आपल्याला गॅप अप ओपनिंग जास्त पाहायला भेटती, त्याचबरोबर गॅप अप सस्टेन नाही होते आजचा. आणि आजचा ओव्हरऑल जर दिवस बघितला आपण तर गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केटने एक लो लावला आणि लो नंतर परत एकदा मार्केटने व्ही शेप रिकव्हरी करून डेच्या हायपर्यंत क्लोजिंग दिली. आता पूर्ण ट्रेडचं आपण अनालिसिस करूया. जे आपले 2 ट्रेड झाले ते कुठं ट्रेड केले ते आपण मी तुम्हाला लॉजिक सांगणार आहे. त्याचबरोबर जर कालचा आपण दिवस बघितला तर काल गॅप अप ओपन झालं, त्यानंतर मार्केट सस्टेन करेल असं वाटत होतं वरती जाईल, पण त्यानंतर आपण साईडवेज मार्केट पाहू शकतो. तर इथं सुद्धा एक कन्सोलिडेशन झालेलं. आणि आज जे मार्केट गॅप अप ओपन झाले तर US मार्केट पॉझिटिव्ह आपले क्लोजिंग झाल्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आजच्या मार्केटमध्ये आपली गॅप अप ओपन झाली. आता ज्यावेळेस आपली गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंग नंतर पहिलीच कॅन्डल एवढी मोठी रेड कॅन्डल आलती. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपनिंगमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या कॅन्डल ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस लगेच ट्रेडमध्ये घुसू नका. जरी तुम्ही घुसले असते ट्रेडमध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला असता, पण कधी कधी यामध्ये लॉस होण्याचे पण चान्सेस आहेत. तर या ठिकाणी पहिलीच एक रेड कॅन्डल तुम्ही पाहू शकता. रेड कॅन्डल ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस आपल्याला एवढंच बघायचं होतं की आपल्याला सपोर्ट आणि रेझिस्टन्स कुठे आहे. तर सपोर्ट आणि रेझिस्टन्स जर बघितले तुम्ही तर हा जो कालचा दिवस होता आपला, तर कालच्या दिवसाचा जो हाय होता तो मार्केटमध्ये एक सपोर्ट म्हणून ऍक्ट करणार होता, तो म्हणजे 18728. तर या ठिकाणी मार्केटने बघू शकता एक हाय लावून या ठिकाणी क्लोजिंग दिली होती. तर या हायला मार्केटने ब्रेक केलं, ठीक आहे. आता ज्यावेळेस मार्केटने हायला ब्रेक केलं त्यावेळेस आपण लगेच ट्रेडमध्ये एंटर नाही करू शकत, कारण थोडं प्राईज ॲक्शनवरची आपल्याला वाट पाहायला लागेल, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही अशा रँडम एंट्री घेताना, ज्यावेळेस म्हणजे आता हा एवढी मोठी रेड कॅन्डल आली, हा पॅराबॉलिक मूव्ह आहे. पॅराबॉलिक मूव्ह म्हणजे एक साईडला कुठल्या पण साईडला एक मोठ्या कॅन्डल येऊन मूव्ह येतो, ठीक आहे, त्याला म्हणतात पॅराबॉलिक मूव्ह. तर अशा प्रकारच्या पॅराबॉलिक मूव्हमध्ये एंटर नका हो, कारण तुम्हाला स्टॉप लॉस लावायला जागा नाही. आता जर तुम्ही डेचा हाय ब्रेक झाला म्हणून इथं एंट्री केली तर स्टॉप लॉस कुठे लावणार? भले ट्रेड खाली गेला पण इथं स्टॉप लॉसला जागा नाही, त्यामुळे अशा ट्रेडमध्ये एंट्री करू नका. मार्केटला थोडा एक ब्रेक घेऊ द्या, मार्केट कुठं ब्रेक घेत आहे त्यानुसार तुम्ही ट्रेड तुमचा एक्झिक्यूट करू शकता. आता हा जो आपला ट्रेड होता तो आपला जो स्टार्टिंगचा ट्रेड होता, ठीक आहे, ज्याचा ओव्हरव्ह्यू आपण आपल्या लर्निंग ग्रुपवरती शेअर केला नव्हता, कारण तो एक टेस्टिंग ट्रेड होता आणि तो एक स्काल्पिंगचा ट्रेड होता. तो जो ट्रेड आपण इनिशिएट केला होता तर ज्यावेळेस मार्केटने पहिला ब्रेक घेतला त्या म्हणजे 9:25 9:25 मार्केटने ज्यावेळेस ब्रेक घेऊन या ठिकाणी रिटेस्टला गेलं तर ही जी कॅन्डल होती 9:30 त्या ठिकाणी आपण पुटचा पहिला ट्रेड आपला इनिशिएट केला होता. त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि हा जो ट्रेड होता आपला तो ट्रेड इनिशिएट झाल्यानंतर ही जी कॅन्डल आलती ती म्हणजे 9:35 त्या कॅन्डलमध्येच आपला जो ट्रेडचा 1:1.5 टार्गेट अचीव झाला होता, त्यावेळेस आपला स्टॉप लॉस जो आहे तो आपण ट्रेड करून 1:1 आणला होता. म्हणजे 500 रुपयाचा आपली जी रिस्क होती, त्यानंतर आपला जो ट्रेडचा होता तो 700-800-900 ट्रेड गेला होता आणि आपला जो प्रॉफिटचा रेशो होता तो 1:1 आणून आपण लॉस ट्रेल केला आणि आपला जो प्रॉफिट होता तो की 500 रुपये या ठिकाणी आपण बुक केला, ठीक आहे, पहिला ट्रेड, सगळ्यात पहिला ट्रेड. आता त्यामागचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो की ट्रेड आपण का घेतला. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस अशा प्रकारचे मूवमेंट येत असतं त्यावेळेस तुम्ही स्काल्पिंग टाईप ट्रेड तुमचे इनिशिएट करू शकता. आता स्काल्पिंग काय इनिशिएट करायचं, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो आहे सपोर्ट, ठीक आहे. ज्यावेळेस मार्केटने या ठिकाणी ब्रेक घेतला आणि डेचा हाय ब्रेक केला त्यावेळेस ब्रेक घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता, ब्रेक घेतल्यानंतर मार्केट 18708 पासून तो जो खालचा सपोर्ट
सपोर्ट आहे 18683 इथपर्यंत, म्हणजे मार्केटला ऑलमोस्ट 30 पॉईंट मूव्ह करायला जागा होती. तर या 30 पॉईंटमध्ये आपण आपला स्काल्पिंग ट्रेड इनिशिएट करू शकतो. हा स्काल्पिंग ट्रेड असल्यामुळे म्हणजे 1:2 रिस्क रिवॉर्ड म्हणजे शक्यतो भेटलं नसतं, त्यामुळे आपण हा ट्रेडचा ओव्हरव्ह्यू आपल्या लर्निंग ग्रुपवरती शेअर नव्हता केला. आपण लर्निंग टेस्टिंग फेज म्हणून हा एक स्काल्पिंगचा ट्रेड आपण इथे इनिशिएट केला होता आणि आपल्या 1:1.8 टार्गेट गेलं होतं. पण आपण जो स्टॉप लॉस आहे आपला ट्रेल करून 1:1 आणला होता, त्यामुळे आपला प्रॉफिट 500 रुपये आपण या ठिकाणी बुक केला, जे तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग या ठिकाणी पाहू शकता. आता जो दुसरा ट्रेड होता त्याचं लॉजिक मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर त्या ट्रेडचं लॉजिक एक्सप्लेन करताना मला पहिली गोष्ट हे सांगायची की ज्यावेळेस मार्केट असं खाली येत होतं, तर खाली येताना जे आपलं लॉजिक आपण डेव्हलप केलं तर त्या लॉजिकच्या बेसिसवर आपण पाहूया आपली स्टार्टिंगची एंट्री जी आहे आणि स्टार्टिंगचा जो आपला ओव्हरव्ह्यू होता आपल्या लर्निंग ग्रुपवरचा तो आपण कुठं शेअर केला असता. तो म्हणजे ज्यावेळेस जर ही जी लेवल आहे 18683 ती जर ब्रेक झाली असती तर आपला ओव्हरव्ह्यू शेअर झाला असता. कारण तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक लोअर हायस क्रिएट झालं, ठीक आहे. मार्केट या ठिकाणी गेलं, ब्रेक घेतल्यानंतर मार्केट वर पुश केलं, पण मार्केट परत एकदा खाली ढकललं या ठिकाणी सेलर्सनी, परत एकदा बायर्सनी वर ढकलायचा प्रयत्न केला आणि परत एकदा मार्केट खाली ढकलून या ठिकाणी जर मार्केट कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट जर दिला असता तर या ठिकाणी आपला एक ट्रेड इनिशिएट झाला असता आणि त्यानंतर आपल्याला मोठे पॉईंट भेटले असते या ठिकाणी 18640 पर्यंत. पण तसं काय झालं नाही, 40 पॉईंटचे ऑलमोस्ट रॅली भेटली असती, पण मार्केटनी या ठिकाणी बघू शकता एक कन्सोलिडेशन केलं आणि कन्सोलिडेशन नंतर ब्रेकआउट दिलं. तर आपला जो दुसरा ट्रेड आहे तर दुसरा ट्रेड इनिशिएट झाला तो म्हणजे 10:45 आता त्याची पण स्क्रीन रेकॉर्डिंग मी तुम्हाला या ठिकाणी ॲड करतो. तर लेफ्ट साईडला बघत असाल तुम्ही त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे. तर त्या ट्रेडचं लॉजिक काय होतं घेण्याचं, तर ते लॉजिक पण तुम्हाला सांगतो मी. आता हा पण ट्रेड जो आहे ॲग्रेसिव्ह एंट्री आपण या ठिकाणी घेतली होती आणि आपल्या लर्निंग ग्रुप जो आहे टेलिग्रामचा, तर तिथं आज आपला कुठलाही ट्रेड आपण शेअर नव्हता केला. आता शेअर न करण्याचं कारण तुम्हाला पहिलं कारण, जो पहिला ट्रेड होता आपला तो स्काल्पिंग आणि एक टेस्टिंग फेजमधला ट्रेड असल्यामुळे त्याचं लॉजिक काय आपण शेअर केलं नाही, कारण 1:2 चान्सेस त्याचे कमी होते, त्यामुळे आपण सुद्धा त्याचं 1:1 बुक केलं. आणि जो सेकंड ट्रेड आहे, सेकंड ट्रेडचे लेवल प्रोव्हाइड करायच्या आधीच ट्रेडमध्ये एवढी मोठी मूव्ह आली की ती कॅन्डलनी वरती क्लोजिंग दिलं डायरेक्ट कन्सोलिडेशन झोनच्या, आणि तिथं आपण पहिली एंट्री घेतली. एंट्री घेतल्या ट्रेडमध्ये एकदम मूव्ह आला आणि तिथं आपलं ऑलमोस्ट 1:1 तिथंच अचीव्ह झालं. त्यामुळे नंतर लेवल आपण ओव्हरव्ह्यू प्रोव्हाइड करण्यात काय अर्थ नाही, म्हणजे जर आम्ही ओव्हरव्ह्यू या ठिकाणी प्रोव्हाइड केला असतं तर तुम्ही लगेच तिथे एंट्री घेऊन तुमचे स्टॉप लॉस हिट व्हायचे चान्स जास्त होते. त्यामुळे आपण आपला ओव्हरव्ह्यू शेअर नव्हता केला आज. आणि ट्रेडचं जे लॉजिक आहे ते तुम्हाला सांगतो. आता सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी बघू शकता एक कन्सोलिडेशन झालं मार्केटमध्ये. आता ते लेवल मी मार्क करून दाखवतो तुम्हाला. तर आता एक हॉरिझॉन्टल लाईननी एक लेवल मार्क करून दाखवतो. तर या ठिकाणी बघू शकता, तर हा एक त्या लेवलचा हाय होता आणि त्यानंतर हा त्या लेवलचा लो होता, ठीक आहे. आता हा जो झोन तयार झाला होता मार्केटमध्ये, या ठिकाणी बघू शकता बायर्स आणि सेलर्स विरुद्ध एकदम फायटिंग लागलेली आहे, ठीक आहे. आता त्या फायटिंगमध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आता जरा चार्ट झूम करून दाखवतो तुम्हाला की कोण विन होऊ शकतं हे कसं ओळखायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, जर सेलर्सनी मार्केट खाली ढकललं, बायर्सनी परत वर ढकललं, परत सेलर्सने खाली ढकललं, बायर्सनी वर ढकललं, परत बायर्सनी वर, पण बायर्सचं जे वर ढकलायचं प्रमाण आहे ना ते हळूहळू वरती चाललं आहे. बघा इथं इथपर्यंत ढकललं, त्यानंतर इथं इथपर्यंत ढकललं, या ठिकाणी इथपर्यंत ढकललं आणि शेवटी ब्रेकआउट दिला. तर ह्या झोनचा ज्यावेळेस ब्रेकआउट झाला तर तिथं आपला ट्रेड आपण इनिशिएट केला होता आणि आपला जो स्टॉप लॉस होता तर ह्या कन्सोलिडेशनच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवला होता. आणि हा जो ट्रेड होता आपला, आता ह्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग साईडला चालूच असेल, तर या ट्रेडमध्ये आपल्याला ऑलमोस्ट 1:2.5 वरती ट्रेड गेला होता. आपल्याला 1300-1350 रुपये प्रॉफिट दाखवत होतं. पण त्यानंतर तुम्ही जर बघितलं आपला जो स्टॉप लॉस होता, स्टॉप लॉस आपण ट्रेड करून 1:1.5 स्टॉप लॉस आणला होता आणि 1:5 आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस या ठिकाणी हिट झाला. त्यामुळे जो नंतरचा ट्रेड होता त्यामध्ये आपल्याला 750-800 रुपये भेटले. आधीच्या ट्रेडमध्ये 500 असे कंबाईन करून जर आपलं प्रॉफिट बघितलं असतं तर 1300-1400 रुपये आपलं प्रॉफिट आहे आजचं. तर हे आपले दोन ट्रेड होते. दोन ट्रेडचे मी लॉजिक तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. पहिला टेस्टिंग फेजमधला एक स्काल्पिंग ट्रेड होता, त्यामुळे त्या तीचं ओव्हरव्ह्यू आपण शेअर नव्हता केला. आणि दुसरा जो ट्रेड होता तर त्याची जे कॅन्डल बघितली, तर ट्रेड घेतल्याच एवढी मोठी कॅन्डल आली नंतर ओव्हरव्ह्यू शेअर करायच्या आधीच. जर हिथं तुम्ही आम्ही ओव्हरव्ह्यू शेअर केला असतं तर तुम्ही आणि तुम्ही एंट्री घेतली असतं तर या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस हिट व्हायचे चान्स जास्त होते. त्यामुळे आपण हा ओव्हरव्ह्यू शेअर नाही केला आपल्या लर्निंग ग्रुपवरती. कधीकधी असं होतं की आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि एक्झिक्यूट करून ओव्हरव्ह्यू द्यायच्या आधीच ट्रेड एवढ्या फास्ट निघून जातात की तिथं आपल्याला आपल्या ओव्हरव्ह्यू शेअर करायचा चान्स पण भेटत नाही. त्यामुळे आज जर तुम्ही बघितलं, आज 2 वाजता आपण अपडेट केलं होतं की नो ओव्हरव्ह्यू फॉर टुडे गाईज, म्हणजे आज आपण कुठलाच ओव्हरव्ह्यू शेअर करायला शेअर नाही केला. पण हा आपला जो लर्निंग ग्रुप आहे तिथं आपण आपले ओव्हरव्ह्यू रोजचे शेअर करत असतो. जर तुम्ही जर बघितलं आजचे डेली अपडेट, डेली जे ओव्हरव्ह्यू असतात ते आपल्या या ठिकाणी शेअर होत असतात आणि जे काय आपले टार्गेट अचीव्ह झालेले असते या ठिकाणी, तर ते टार्गेट अचीव्ह झाले की आपण तिथं पोस्ट करत असतो. त्यामुळे हा लर्निंग ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये
लिंक वर क्लिक करून तुम्ही आपला लर्निंग ग्रुप जो आहे तो जॉईन करू शकता आणि आपले जे ओव्हरव्ह्यू असतात त्याचा अनालिसिस आपण करत असतो या व्हिडिओजमध्ये, जेणेकरून तुम्हाला सुद्धा प्राईज ॲक्शन विषयी भरपूर डिटेलमध्ये माहिती भेटेल. त्यामुळे हा व्हिडिओ पण नक्की पाहत जा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आजचा पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट सांगायचं होतं ते मी विसरलो होता, ती म्हणजे उद्यासाठी जे इम्पॉर्टंट लेवल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा हा जो झोन आपण मार्क केला होता तो मी रिमूव्ह करतो. आता रिमूव्ह करून त्यानंतर आपण तुम्हाला एक ज्या इम्पॉर्टंट लेवल असतील उद्यासाठी त्या मी सांगतो. आता जे कालच्या आपण इम्पॉर्टंट लेवल मार्क केल्या होत्या ती म्हणजे हा सपोर्ट. आता ह्या सपोर्टपर्यंत मार्केट आलंच नाही, इथं परत ब्रेकआउट देऊन वरच्या साईडला गेलं. त्यामुळे उद्यासाठी ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. सगळ्यात मेन जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती म्हणजे आपल्या जे मागच्या वीकपासून व्हिडिओज बघतात त्यांना माहीत असेल ती म्हणजे ही लेवल. ती म्हणजे ही जी लेवल आहे 18,780 ची लेवल, ही खूप इम्पॉर्टंट सपोर्ट सॉरी रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करणार आहे उद्यासाठी. त्यामुळे ह्या लेवलपर्यंत लक्ष ठेवा. जरी मार्केटने या ठिकाणी ब्रेकआउट दिला प्रिव्हियस डे हायला तरी पण लॉंग जायचे चान्सेस खूप कमी आहेत. या ठिकाणी एक रेजिस्टन्स घेऊन मार्केट परत एकदा एक रिटेस्ट करू शकतं. त्यामुळे ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे 18,780. आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक लेवल मी सांगतो, ती म्हणजे आपली जी खालची लेवल ती म्हणजे आजच्या जो आजचा आपला लो होता, आजचा लो प्लस प्रिव्हियस डेच्या पण एकदा मिडल पॉईंटचा लो, ती लेवल म्हणजे ह्या साईडची लेवल 18,683. तर ह्या ज्या दोन लेवल आहेत तर ह्या दोन लेवल खूप इम्पॉर्टंट लेवल असणार आहेत. आणि याच्या जर मध्ये मार्केट राहिलं तर याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द प्राईज ॲक्शन आपल्याला ट्रेड इनिशिएट करावा लागेल. म्हणजे ज्या जशी प्राईज ॲक्शन तयार होईल तर तसाच आपला ट्रेड इनिशिएट करावा लागेल आपल्याला. आणि त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट लेवल जर तुम्हाला मार्क करायची असेल, कारण मधल्या साईडला कुठली लेवलच नाही आहे, जर तुम्ही बघितलं तर वन साईड मार्केट वरती गेलं तर क्लोजिंगची जी एक लेवल असते तर एक स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेझिस्टन्स म्हणून ॲक्ट करू शकते, ती म्हणजे आपली लेवल 18,745. तर ह्या तीन लेवल उद्यासाठी तर खूप महत्त्वाचे आहेत. जर मार्केट या साईडला जात असेल, गॅप अप ओपनिंग दिली, यावरती सस्टेन केलं तर या साईडला तुम्हाला चांगला ट्रेंड इनिशिएट करू शकता. जर मार्केट या साईडला खाली ओपन झालं तर या ठिकाणी रेझिस्टन्स घेऊन खाली येऊ शकतं किंवा ब्रेकआउट पण होऊ शकतं. तर अशा प्रकारे ह्या इम्पॉर्टंट लेवल आहेत तीन लेवल, ज्या की आपण उद्यासाठी आपल्या ट्रेडिंग पॅनलवरती मार्क करू शकतो. आणि नमस्कार मित्रांनो, तर आत्ता 12:45 झालेले आहेत आणि ट्रेड पण झालेला आहे आमचा. तर पहिला जो ट्रेड होता, दोन ट्रेड केले आज आपण, त्यातला जो पहिला ट्रेड तिथे खालच्या साईडला पोझिशन आपण क्रिएट केली, तिथे आपलं 1:2 पर्यंत गेलं होतं पण ट्रेलिंग स्टॉपला सीट झाला, सपोर्ट घेऊन परत मार्केट वरती आलं. त्यामुळे आपण 1:1 बुक केलं 500 रुपये पहिला ट्रेड. दुसरा ट्रेड आपण वरची पोझिशन बनवलेली वरच्यासाठी. आणि त्यावेळेस कसं झालं की मार्केट रिटेस्ट पण घेत होतं तिथे, आणि आपलं जे टार्गेट आहे ते 1:3 पर्यंत जाणार होतं. त्यावेळेस आपण ट्रेल करणार होतो ESL 1:2 पण ते 1:3 म्हणजे 1,500 टायमिंगला, पण आपलं 1,250 रनिंग चालू होतं त्यामुळे ट्रेल नाही केला. आणि आपला जो ESL आहे तो 1:1.5 आपण तो ट्रेल केलेला, तो हिट झाला. आणि अशा प्रकारे मग तर अशा प्रकारे आपलं ओव्हरऑल प्रॉफिट 1:2.5 झालेला आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हरव्ह्यू शेअर नाही करता आला आपल्याला, कारण मुवमेंट जर बघितलं आजचं एकदम फास्ट मुवमेंट होतं. शेअर करायच्या आधीच ते गेलं होतं निघून, पॉईंट गेले असते, त्यामुळे ओव्हरव्ह्यू काही शेअर करता नाही आला आपल्याला, दोन्ही साईडचं पण नाही आला. त्यामुळे हाच होता आपला ट्रेड. स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल. आणि व्हिडिओला जर आजचा आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, त्यामुळे आपल्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पण माहिती भेटेल. आणि मित्रांना शेअर करा नक्की, त्यांना पण समजू द्या काय करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा. तर भेटूयात सोमवारी. उद्याचा ब्लॉग थोडा वेगळा असेल, उद्याचा ब्लॉग शुक्रवार उद्या नाही परवाचा वेगळा असेल. परवा काय फ्रायडे ना? हा परवाचा वेगळा असेल. उद्या नॉर्मल आहे, उद्या नॉर्मल आहे सुट्टी, मला पण नॉर्मल असेल. पण बघू डायरेक्ट भेटू आता उद्या, सोमवारी बिमारी नाही, उद्या भेटू डायरेक्ट बसलोय. ठीक आहे, चालतं मित्रांनो, चालतंय, भेटूया, धन्यवाद.